अजित पवार यांच्यासोबत आलेले निलेश लंके आहेत, ते शरद पवार यांची भेट घेत आहेत. त्याचबरोबर बीडचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत सोनवणे, हे देखील आता शरद पवार गटामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी अमोल मिटकरी जे मिटकरी साहेब, ज्या पद्धतीने तुमच्याबरोबर काही आमदार आले होते, आता परत जाण्यासाठी मार्ग शोधतायत, कसं बघताय या सगळ्याकडे? प्रत्येकाला राजकीय अपेक्षा वाढल्यात, प्रत्येकाला वाटतं की मला खासदार होऊन दिल्लीत जाता आलं पाहिजे. आम्ही लंके साहेबांना विनंती केली होती की तुम्ही तेवढी राजकीय अपेक्षा करायला थोडा वेळ आहे, थोडं थांबा. त्यांनी शेवटी ऐकलं नाही आणि त्यांनी प्रवेशच केला असं म्हणायला हरकत नाही. आणि आता त्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे की तिथे त्यांना तिकीट भेटते की नाही. एक वेळ असं ग्राह्य धरूया की तिकीट भेटेलसुद्धा, पण तिकीट भेटल्यानंतर आता संग्राम जगताप आमचे तिथे आमदार आहेत, त्यांची ताकद तिथे भेटलेली आहे. फक्त एक कर्जत जामखेडचा आमदार जर सोडला, ज्यांनी लंकेच्या खांद्यावर बंदूक देऊन महायुतीमध्ये हे करण्याचा प्रयत्न केला, ते जर अपवाद सोडला तर मला असं वाटतं की लंकेसाहेबांना तो विजय इतका सोपा नाही आहे. फक्त गरीब माणसाला तिथं बळी गेलं गेलं आहे. तसं बजरंग सोनवणेच्या बाबतीत तुम्ही जे म्हणताय, त्यांनी आज तटकरे साहेबांना पत्र दिलं आहे. आता बघा बीड जिल्ह्यात तो कशा पद्धतीचा ट्विस्ट आहे हा. बजरंग बाप्पा हे धनंजय मुंडे साहेबाचे खंदे समर्थक, धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई हे दोघं आता एकत्र आहेत. महायुतीमध्ये पंकजाताईला तिथली जागा डिक्लेअर झाली आणि बजरंग बाप्पा आज भेटायला गेले. त्याच्यापूर्वी ज्योतिताई मेटे ह्या पवारसाहेबांना भेटायला गेले. आता इथे प्रश्न असा आहे की बजरंग सोनवणे गेल्यानंतर त्यांना तिकीट भेटेल का? आणि त्यांना जर भेटेल तर मग ज्योती मेटे भेटायला कशा गेल्या? आणि ज्योतिताई मेटेंना जर भेटेल तर मग बजरंग बाप्पाचं काय होईल? त्याच्यामुळे यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे असं मला वाटतं. बजरंग सोनवणे यांनी मुंडेसाहेबांना विश्वासात घ्यायचं होतं, दादांना विश्वासात घ्यायचं होतं, मग हा निर्णय घ्यायचा होता. कारण ज्या पद्धतीनं निलेश लंकेंच्या खांद्यावर ठेवून आपला उल्लू सरळ करण्याकरता कर्जत जामखेडच्या आमदारांनी तो प्रयोग केला, त्याप्रमाणे बजरंग सोनवणेंचासुद्धा बळीचा बकरा करत होतोय का हे तपासणं गरजेचं आहे. आणि दोघं जरी दादांना सोडून गेले असतील, पण भविष्यात हे पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही ज्या म्हणतात की दोघं जण सोडून गेले, तर मात्र बारामतीतला देखील तिढा अद्यापही सुटलेला नाही. विजय शिवतारे यांच्याबरोबर 2 ते 3 बैठका देखील मुख्यमंत्र्यांबरोबर झाल्या, तरी देखील हा तिढा सुटताना पाहायला मिळत नाही आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनी पवार ह्याच महायुतीच्या उमेदवार असतील हे चंद्रकांत दादा परवा ज्या दिवशी गेले होते त्याच दिवशी ते त्याच्यावर म्हणजे शिक्कामोर्तब झाला. आज इंदापूरचे माजी आमदार आणि ज्येष्ठ सहकार नेते हर्षवर्धन पाटील यांनासुद्धा सागर बंगल्यावर देवेंद्रजींनी भेटायला बोलावलं होतं, त्यांच्यामध्ये सुद्धा चर्चा झाली. त्यांनी पण महायुतीचंच काम करायचं आहे असे निर्देश दिले. आणि दुसरीकडे यांनी पण महायुतीचं काम करावं, म्हणजे विजयबापू शिवतारेंनी, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे दोघांमध्ये काही मला असं वाटतं की आता चित्र स्पष्ट आहे. तिढा नाही, आज जागेचा निकाल येण्याची शक्यता, की महायुतीमध्ये आम्हाला किती जागा मिळू शकतात हा निकाल आज येण्याची शक्यता आहे. मात्र एक मात्रापर्यंत घोडं का आडलं, कारण की मनसे देखील आता सोबत येताना पाहायला मिळतं, कारण की कालच राज ठाकरेंनी भेट घेतलेली आहे, त्यामुळे नेमकं घोडं कुठं आडलं होतं? मला असं वाटतं पत्रकारांनी पण याबाबत घाई करू नये. महायुती फार सावधानतेनं सावधपूर्वक पावलं उचलते, मित्रपक्षाला पण सामावून घ्यायचं आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला सामावून घ्यायचं आहे. मात्र ज्या पद्धतीने माढ्यासाठी महादेवराव जानकर शरद पवारांना 3 भेटून आलेत आतापर्यंत, त्यांनी त्यांच्या आता त्यांना लोकशाहीमध्ये त्यांचा मार्ग मोकळा आहे. महादेवराव का गेले हे त्यांची वेगळी कारणं आहेत, ते आजच नाही काही दिवसांपूर्वीपासून ते बोलत होते. आताची परिस्थिती मी तुम्हाला एवढंच सांगतोय की महायुतीमध्ये जे मित्रपक्ष असतील त्यात आता मनसे काल नव्याने पक्ष आलाय, ते गेलेत अमित शहासोबत राज ठाकरे यांच्या भेटीगाठी झाल्या, त्याच्यानंतर त्यांना एक जागा सुटते ईशान्य मुंबईची किंवा कल्याण पण सुटते, ह्याच्यावर पण हे होत आहे. त्याच्यामुळे घाई किंवा घोडं अडलं असं म्हणत नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणून मी बोलतो, जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मागितल्या असतील त्या सन्मानजनक जागा मिळतील. माझ्यानंतर प्रांताध्यक्ष तटकरे साहेब इथे बसलेले आहेत, तुम्ही विचारू शकता साधारणतः किती जागा मिळतील, कारण की ज्या पद्धतीने तुम्ही मागणी करता त्या पद्धतीने जागा मिळताना पाहायला मिळत नाही आहे. किती जागा मिळतील तुम्हाला असं वाटतं? आमच्या 9 जागेपर्यंत आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या भेटतील असा ठाम विश्वास आहे. 9 जागा भेटतील ठाम विश्वास आहे आणि तो तिढा आज उद्यापर्यंत सुटेल. पहिल्या टप्प्यातलं मतदानासाठी देखील आता जी आहे ती तारीख जवळ आलेली आहे. ज्या पद्धतीने गडचिरोलीची जागा तुम्ही मागतायत, मात्र त्यावरही निर्णय झालेला नाही आहे. भंडारा गोंदिया आहे ती बाकी आहे,
कधीपर्यंत ह्या तरी जागा निघतील? कारण की दोन उमेदवार प्रचाराला लागलेले आहेत, मात्र तीन उमेदवाराचा अद्यापही निकाल नाही आहे. त्या भागात आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रफुल्लभाई यांना विश्वासात घेतल्याशिवाय तिथं पुढची यंत्रणा सुरळीत होईल असं वाटतं. म्हणजे त्यांनाच विश्वासात घ्यावं लागतं. धर्मराव बाबा त्या ठिकाणी लढण्यास गडचिरोली लोकसभा इच्छुक आहेत, त्याच्यामुळे धर्मराव बाबांसाठी प्रयत्न पक्षाकडून सुरू आहेत, जोरदार प्रयत्न. म्हणजे विदर्भातल्या दोन जागा तरी आम्ही लढल्या पाहिजे, एक पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा. कारण मागच्या वेळेस डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब आमचे त्या ठिकाणी उमेदवार होते आणि त्यांनी पण चांगली मतं त्या ठिकाणी घेतली. त्याच्यामुळे ह्या दोन जागा सहित नऊ जागा असं आमचं ठरलं आहे. आणि त्याच्यावर आता शेवटी आता तो मी त्यात काही बोलणं असं मोठा नाही आहे, शेवटी प्रांताध्यक्ष त्यावर योग्य उत्तर तुम्हाला देतील. मात्र या नऊ जागा मिळतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला? मला 10 जागेची अपेक्षा आहे, पण 9 पर्यंत आमची ताकद, 10 पर्यंत ताकद आहे माझी, तर 13 अपेक्षा आहे. आता अपेक्षा प्रत्येक गोष्टीची पूर्ण होत नाही. विश्वास आहे की महायुतीमध्ये सन्मानाच्या जागा मिळतील. नक्कीच महायुतीमध्ये सन्मानाच्या जागा मिळते, मात्र नेमके आता किती जागा मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ आदित्य सावंतसह गणेश कवडे, जी 24 तास, मुंबई.